तर आता आमची शॉपिंग तर झालेली आहे आणि आता आम्हाला भूक लागली, थोडं काहीतरी खातो आणि त्यानंतर मला नेल आर्ट करायला जायचंय. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आम्ही वेकेशनला जाणार आहोत, मग थोडीफार शॉपिंग तर झालीच पाहिजे, कारण की काहीच शॉपिंग केलेली नाही आम्ही आणि मला नेल आर्ट पण करायचं आहे. आणि आम्ही चाललो आहोत मेट सिटीमध्ये, म्हणजे फ्रान्सला, आणि इथून जवळ पडतं आम्हाला, म्हणून आम्ही तिकडे जाणार आहोत. आणि तिकडे खूप छान छान ऑप्शन्स असतात तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर. आम्ही आता निघालो आहोत आणि हो, बेला स्कूलमध्ये आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सिटी सेंटरचा जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं होतं का बेला स्कूलमध्ये आहे, तरी पण इतके क्वेश्चन्स येतात, बेलाला कुठं ठेवलं तुम्ही, घरी ठेवलं का? आणि एक लक्षात घ्या तुम्ही, एवढं लहान बाळाला कोणी घरात एकटं ठेवत नाही, बेपरी आमच्या सोबत आहे ते, तर मग आम्ही बेलाला काही घरात ठेवणार आहे का? म्हणजे असे काही क्वेश्चन्स करू नका तुम्ही. परीला आता आम्ही सोबतच घेऊन जाणार आहोत, पण बेला स्कूलमध्ये आहे, ती स्कूलमध्ये आहे म्हणूनच आम्हाला पॉसिबल होतं शॉपिंगला जायला. परत मला सिटी सेंटरचा व्हिडिओ झाला त्याच्यामुळेच मला पॉसिबल झालं. ती असते तर एवढं व्हिडिओ शूट करता येत नाही, कारण की तिला पण बघावं लागतं. तर आम्ही आता निघतो, परीला सोबतच मी टिफिन घेणार आहे, तिला भूक लागली असेल तर. चला आता निघतो आणि तिथे गेल्याच्या नंतर बोलते तुमच्यासोबत. तर परीची स्कूल सुटलेली आहे, हो ना परी? परी फर्स्ट डे कसा होता स्कूलचा? काय ग परी, कसा होता फर्स्ट डे? आणि तुझी खूप छान दिसते परी. आपल्याला माहिती का कुठं जायचंय? शॉपिंगला. टिफिन पण बस बस बस. आणि तर टिफिन पण आणलेला आहे मी. ओके, तू जेवण कर गाडीत बसून. हां, लेट्स गो. तर आम्ही मेट सिटीमध्ये आलो आहोत आता आणि ट्रॅफिकमध्ये आता थांबलो आहोत आम्ही, आणि इथे आहे मागे परी. परीने छान जेवण केलं ना परी? हो. तर आम्ही प्रायमार्कमध्ये आलो आहोत आणि खूप जास्त गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. आणि डिस्काउंट पण चालू आहे काही वस्तूंवर, मग जास्त डिस्काउंट असला तर मग जास्त गर्दी असते. आणि मला जे पाहिजे मी याच्यामध्ये तर घेतलेलंच आहे. आणि परीने हे घेतलेलं आहे ना परी? हां. तर चला बघूया आता. आणि मला नेल आर्ट पण करायचं आहे, तुम्हाला सांगितलंच आहे. तर 3 वाजताची अपॉइंटमेंट मिळालेली आहे, तर आम्ही 3 वाजता जाणार आहोत. त्या अगोदर आम्ही थोडी शॉपिंग करून घेणार आहोत, काहीतरी थोडंसं खाऊन घेणार आणि त्यानंतर मग नेल आर्ट करायला जाणार. चला मग आता प्रायमार्कमध्ये नवीन कलेक्शन काय आलं आहे ते तुम्हाला दाखवते. ते नवीन कलेक्शन आलेलं आहे बघा, आणि कलर इतका छान आहे ना, त्याच्यामध्ये ब्लॅक पण आहे आणि हा लाईट पिंक कलर पण आहे. कोणता आवडला तुला? पिंक कलरचा आवडला. आणि इथे सुद्धा छोट्या छोट्या बॅग्स आहे. हे पण आवडलं, पीच कलर आहे. पण पीच कलर आहे आणि हे पण किती छोटे छोटे छान आहे असे, तुम्ही बघू शकता. हा ऑरेंज कलर पण एकदम फ्रेश कलर वाटतोय. छान छान आहे ना? अजून छान वाटतो. तो सी ब्लू कलर आहे परी. आज शॉप मध्ये खूप गर्दी आणि फायनली आमची शॉपिंग झाली आहे. खूप जास्त नाही घेतले, थोडं थोडंच घेतले. आताच्या वेकेशनला जाण्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच. आम्ही केस बांधले कलर केले केस. तर आता आमची शॉपिंग तर झालेली आहे आणि आता आम्हाला भूक लागली, थोडं काहीतरी खातो आणि त्यानंतर मला नेल आर्ट करायला जायचं आहे. आणि आता वाजले आहे 2:15 झाले, पाऊण तास आहे, 3 वाजताची अपॉइंटमेंट आहे. तर चला, आणि यावेळेस मी ना माझी नेल आर्ट कशी करते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते.
किती गर्दी दिसत असेल बघा. आणि आम्हाला वाटलं आता सुटते आणि आज गर्दी नसणार आणि निवांत होईल शॉपिंग. पण जसं आलं तसं बघितलं प्रायमार्क मध्ये तेवढी गर्दी. तर मी मागच्या वेळेस ना नेल आर्ट लक्झमबर्ग मध्ये केला होता, तर आता मी फ्रान्स मध्ये करणार आहे. आणि स्पेशली आता आम्ही विचार केला मनोज आणि मी काही इथे शॉपिंग करायला येतोच आहोत, तर मग इथेच नेल आर्ट करून घेते. आणि इथे कसं करतात हे पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. पण यावेळेसची जी लेंथ आहे ना नेल्सची मी थोडी कमी ठेवणार आहे, जेणेकरून मला अजून घरातले कामं करायला इझी होईल. आणि मागच्या वेळेस केलं होतं मी, पण मला जास्त डिफिकल्ट नव्हतं गेलं ते सगळं, म्हणजे मला घरातले कामं सगळे मॅनेज होत होते. आणि ते नेल आर्ट झाल्याच्या नंतर आम्ही लगेच घरी जायला निघणार आहोत. मी आता कलर चूज केलेला आहे आणि हा कलर आणि हा एक कलर दोन. कोणतं आवडलं परी? हे आवडलं आणि हे आणि हे हे आवडलं हे आणि हे. ओके तू सगळे करशील का? मम्मा तिकडे बसली आहे तिकडे लांब. एक्सटेन्शन लावून झालेले आहेत आणि यावेळेस लेंथ थोडी कमी सांगितली आहे मी. आणि मागच्या वेळेस राऊंडचं सांगितलं होतं मी आणि यावेळेस स्क्वेअरचं सांगितलं आहे. पण मला स्क्वेअरचंच करायचं आहे. एक्सटेन्शन लावून झालेले आहे आणि याचा शेप यावेळेस मी असं स्क्वेअरमध्ये ठेवला आहे. मागच्या वेळेस राऊंडमध्ये होतं म्हटलं यावेळेस थोडं चेंज करावं. होऊन जाईल मला असं वाटतं अर्धा तासात होऊन जाणार. तर माझ्या नेल्सला शेप देऊन पूर्ण झालेला आहे. आता मी नेल पेंट ठेवणार आहे आणि कोणता कलर चूज केलेला आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि आता ते जसे जसे नेलपेंट लावतील तसं तसं मग मी तुम्हाला सांगेन. हा कलर आहे आणि एक स्पार्कलचा कलर आहे, सिल्वर कलर आहे. म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करू. झाला आहे नेल आर्ट पूर्ण आणि फायनल लुक तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते. तर नेल आर्ट करून झालेलं आहे बघा. आणि माझा फेवरेट कलर आहे पिंक, बेबी पिंक आहे. आणि ते स्पार्कल एक फिंगर अशी स्पार्कलची केलेली आहे. चला आता मी खूप खुश आहे. आणि आता वाजले आहे 4:30, आम्ही पटकन निघतो जायला. आम्हाला अर्धा पाऊण एक तास लागेल कारण की ट्रॅफिक पण असेल मध्येच. तर चला परत. आईस्क्रीम का स्ट्रॉबेरी आईस्क्रीम ना? हां मला आज आईस्क्रीम पाहिजे म्हणून मी घेतली. तर मला काही मेकअपचे प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत आणि मी आता चालते आहे किको मिलानो मध्ये. चला चल परी.
आणि इथे तुम्हाला जसे पाहिजे तसे परफ्यूम बनवून मिळतात. Thank you. Goodbye. Have a nice day. मगाशीच आम्ही घरी आलो, 5-10 मिनिटं झाले असेल. येता येतं परबेला तसंच घेऊन आलो, तिला फ्रेश केलं मी छान. आणि म्हटलं जे जे सामान आणलं ते तुम्हाला दाखवते. बाकीचं सामान आणलं आहे ते आमच्या ॲनिव्हर्सरीला आम्ही जे कपडे घालणार आहोत ते असणार आहे, ते आत्ता आम्ही तुम्हाला दाखवणार नाही. ते आमची जेव्हा ॲनिव्हर्सरी असेल तेव्हाच दाखवू. आणि मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला पटकन मला जे दाखवत आहे ते मी ते तुम्हाला दाखवते. ते इथे छान असे शूज घेतले, सिम्पल आहे. आणि हा ब्राऊन कलर आहे, तर म्हटलं आता थोडं चालावं लागेल तर मग हे शूज कम्फर्टेबल आहे तर म्हणून मी हे घेतलेले आहे. आणि इथे परीबेलासाठी काय घेतलेलं आहे, आणि ही छोटीशी पर्स मला खूप आवडली. आणि तुम्ही बघू शकता हा कलर पण खूप छान आहे आणि डिझाईन पण छान वाटली म्हणून मग मी हे घेतलं आणि मला आवडलं. आणि हे एक मोठं पाऊच घेतलेलं आहे आम्हाला ट्रॅव्हल करणं. जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करू तर मला सोबत घेऊन जायला मेकअपचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते घेणार आहोत. आणि हे बरं असतं, कम्फर्टेबल असतं, सगळ्या वस्तू या पाऊचमध्येच असतात, इकडे तिकडे शोधण्याची गरज नाही राहत. अगोदर होतं पण ते खराब झालं होतं म्हणून मग हे घेतलं मी. आणि हे काय मी मेकअपचे प्रॉडक्ट्स घेतलेले आहे, हे किको मिलानोचं घेतलेलं आहे मी. आणि हे मेकअप फेस मेकअप फिक्सर आहे, माझ्याकडं नव्हतं आणि म्हणून मी हे घेतलं. आणि दुसरं आहे फुल कवरेज 2-in-1 फाउंडेशन आणि कन्सिलर दोघं मिक्स आहे. माझा जो बॉडी टोन आहे त्याला सूट होईल असंच घेतलेलं आहे मी. आणि दुसरं आहे मेकअप रिमूवर. हे तिन्ही जे आहे ना प्रॉडक्ट्स मी हे ना किको मिलानोचेच घेतलेले आहे. तर बस एवढं आहे, बाकीचं मी तुम्हाला दाखवू नाही शकत. ते नंतर तुम्हाला आम्ही जेव्हा नेदरलँड्सला जाऊ तर तेव्हा तुम्हाला जे घातलेले कपडे आहेत ते बघायला मिळेल. आणि आत्ता मी फ्रेश होणार, थोडा वेळ चहा घेणार, बेलाला भरवणार आणि त्यानंतर मग संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करणार. आणि मी आज संध्याकाळी शेवभाजी बनवणार आहे मनोच्या आवडतीची, आणि गरम गरम फुलके बनवणार आहे त्यांच्या आवडतीचे. मनोच्या आवडीचं जास्त बनवायला मला खूप आवडतं. तर चला मग आम्ही फ्रेश होतो आणि नंतर बोलते तुमच्या. हो, आणि मला हे पण सांगायचं, आपण इथे गेलो होता शॉपिंग करायला तर मग खूप जणांना वाटले की मी आपण का बाहेर फिरतो, मला सुट्टी आहे का काय. तर मग मी आमची वेकेशन होती त्यामुळे मी ऑलरेडी सुट्ट्या घेतलेल्या आहेत. तर मी 3 दिवसाच्या सुट्ट्या घेतलेल्या आहे, आज उद्या आणि जे नेक्स्ट आपण नेदरलँड्सला जाऊ त्या 2 दिवसाच्या अशा सुट्ट्या. आणि मनोज आमच्या सोबत होते, असं नाही का ऑफिस सोडून मनोज आमच्या सोबत आले होते शॉपिंग. नाही, मनोजने सुट्टी घेतली होती. आणि कधी पण बाहेर दिसतात, कधी कधी हाफ डेची पण सुट्टी घेतात. आणि बेला दिसली नाही, बेला परत सांगते स्कूलमध्ये होते. आणि मी खरंच कंटाळून जाते सगळ्यांना रिप्लाय देऊन, कधी स्कूलमध्ये काय ममाच येते. आणि तुम्हाला दिवसभर आता जेवढा आम्ही शॉपिंग करत होते तुम्हाला बेला दिसली नाही, तर आता बेला आहे बघा, है ना. तुझी हेअरस्टाईल कशी दाखव. हेअरस्टाईल कोणी केली, लॉरानी केली कोणी, झारानी केली. हा, तर तिच्या सोबत दोन म्हणजे भरपूर टीचर्स आहे, पण नॉर्मली झारा आणि लॉरा तिच्या टीचरचं नाव आहे. तर मग झारा पण सांगते, लॉरा पण सांगते, तर आज झारानी केली म्हणून ती झारा म्हणते. आणि तिला बोलता येत नाही म्हणून जा हा जा हा. कोणी केलं हेअरस्टाईल, कोणी केली, जा घेऊ मी किशी. तर इथे चहा झालेला आहे. आणि त्यासोबत आम्ही खाणार आहोत मेथी खाकरा. तर चला तुम्ही पण या सगळे चहा घ्यायला.
आता निवांत चहा घेतो, थोडं बसतो आणि त्यानंतर मग स्वयंपाक करेल मी, कारण की आलेल्या बेलापरीने पण खाल्लेलं आहे थोडं, त्यामुळे चला चला बसा तिकडे. तर मग काय झालं स्वयंपाकाची? शेवभाजी बनवते मी, आणि आपल्याकडचे ते शेवभाजीसाठी जी शेव असते ती वेगळी असते, पण इथे अशी मिळते म्हणून मग ही म्हणजे याची मी शेवभाजी बनवणार आहे. आणि आपल्या इथे खानदेशी शेवभाजी खूप फेमस आहे. आता आपण मसाला, आणि मनोजने काय केलं होतं सांग. हे त्या दिवशी ना त्यांना आहे ना मसाल्यांचा डबा मी ना सांगितलं द्या मला, तर त्यांनी मसाल्यांचा डबा द्यायला मला म्हणजे द्यायला घेतला, आणि बघा हे सगळं याच्यामध्ये जिरे मोहरी सगळ्या मसाल्यांमध्ये गेले, सगळं मसाला खराब होऊन गेला. मला डबा थोडा हलवून गेला. हा तर मला म्हणे होतं कधी कधी डबा थोडा मिक्स होऊन गेला. आता हे किती डिफिकल्ट आहे नाही का? नाही तसं एकत्रच टाकायचं ना आपल्याला. हा पण तरी पण आता ते करावं लागेल व्यवस्थित. मग एकदम झणझणीत का? तरी तरी असली पाहिजे. ते बघ ही काय करते तू, बंद कर बंद कर लवकर. थोडीशी शेव टाकली आहे, आणि मनोजला ना भाजीमध्ये खूप जास्त अगोदर शेव टाकलेली आवडत नाही, थोडीशी टाकलेली आवडते, आणि वरतून त्यांना ना टाकून खायला आवडते. पण त्या थोडी क्रिस्पी पण राहते, आणि याने अशी याच्याने भाजीला पण टेस्ट येते ना. हो ना, तुम्ही किती पण फॅशनेबल राहा, किती पण मॉडर्न राहा, किती पण नेल आर्ट करा, घरी आल्यावर स्वयंपाक करावा लागतो, आणि असं नेल आर्ट केल्याच्या नंतर ना घरात असा असं पीठ मोने ना स्वयंपाक करावा लागतो. काय करणार, तो एक जीवनाचा भागच आहे प्रत्येक स्त्रीचा, बरोबर आहे का? नाही मग काय करणार आता, पण आता हे लगेच टिकतील का जर असं केले तर? हा मागच्या वेळेस मी केले होते, भरपूर जण मला म्हणत होते किती महिने टिकतात, तर दीड महिना तरी माझ्या नेल्सवर होते. आणि सेकंड थिंग का, तुम्ही जसे कम्फर्टेबल असाल ना त्या कम्फर्टेबल नुसार तुम्ही लेंथ ठरवा. जास्त मोठी मोठी लेंथ ठेवली तर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर करू शकता, पण मी मीडियम पण नाही म्हणणार, मीडियम पेक्षा पण एकदम कमी लेंथ ठेवली आहे यावेळेस. मागच्या वेळेस मीडियम ठेवली होती, पण यावेळेस एकदम कमी ठेवली, जेणेकरून मला पण थोडं इझी जाईल सगळ्या गोष्टी. मागच्या वेळेस पण काही डिफिकल्ट नव्हतं झालं, पण तरी कमी ठेवलं मी. चला आता फुलके बनवून घेते. तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं, किचन मधलं सगळं आवरून झालं माझं, आणि खरंच खूप दमले मी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.